स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिवाजीराव पाटील अप्पा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने 14% लाभांश वाटप करण्यात आले। यामुळे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील, युवा उद्योजक क्रांतीप्रसाद पाटील, राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, पक्षप्रतोद विशाल शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे, व्हाईस चेअरमन केशव माळी, नगरसेवक जगन्नाथ बसुगडे, डॉक्टर प्रकाश आडमुठे, संचालक दीपक शिंदे, जयत देवळे, मारुती सावंत, बजरंग वीरभद्रे, गौतम धनवडे, संदीप माळी, संदीप हालुंडे, अनिल कुंभार, जनरल मॅनेजर सुनील पाटील, अविनाश वीरभद्रे उपस्थित होते। प्रारंभी वाळवा तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशाल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। सहकारी संस्थेचे एकूण भागभांडवल 77,46,000 रुपये असून संस्थेकडे आज अखेर 16,10,71,000 रुपयांच्या ठेवी जमा आहेत। संस्थेने 14,59,00,000 रुपयांचे कर्ज वाटप केले असून संस्थेचे गुंतवणूक 3,03,00,000 रुपये इतकी आहे। संस्थेला गतवर्षात 30,06,000 रुपये इतका नफा झाला आहे। संस्था सभासदांना 14% लाभांश देणार आहे। एकूण 7,36,000 रुपये लाभांशाचे वाटप आजपासून सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक झुंजारराव पाटील यांनी यावेळी दिली। स्वागत आणि प्रास्ताविक चेअरमन अण्णासाहेब हालुंडे यांनी केले, आभार संचालक दीपक शिंदे यांनी मानले।